राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 4 वर्षाच्या सरकारच्या कामगिरीचा आढावा आपण आज घेणार आहे. मी नागपूरच्या प्रसिद्ध अशा DNC कॉलेजमध्ये आलेलो आहे. तिथे विद्यार्थी आहेत, आपण त्या विद्यार्थ्यांसोबतच काही समाजाला घडवतात, जे समाजाला दिसत आपण आपल्यासोबत जाणून घेणार आहोत की या 4 वर्षाच्या कामकाजाचा ते कामकाजाकडे कसं बघतोय. मला आता एक मिसळ त्याच्याकडून जाणून घ्या काय सांगितलं खूप बरं बघतोय सरकारच्या 4 वर्षाच्या कामकाजात. सरकारचे जे 4 वर्ष झाले सरकार बोलते की त्यांनी खूप यश आणि संपादन केलं आहे, पण असं मला नाही वाटत की त्यांनी काही केलं आहे. आज विदर्भातला शेतकरीही आज आत्महत्याच करतो आहे, आणि त्यांनी जी जलयुक्त शिवार त्यांनी जी मोहीम राबवली होती आज बघतोय तर त्यांची वास्तविक स्थिती वेगळी आहे आणि सरकारची जी आकडेवारी आहे ती वेगळी आहे. आणि जसं नागपूरबद्दल जर बोलायचं झालं तर आज नागपूरमध्ये विकासांची भरपूर कामे सुरू आहेत, पण त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचं म्हणजे त्यांचं आरोग्य धोका झाले, म्हणजे तसे खड्डे जास्त झाले आहेत, धुळीकरणचा प्रॉब्लेम जास्त झाला आहे, त्यांना जायला त्रास होत आहे, ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे. तर अशा प्रकारचे हे जे विकास तर करत आहे, पण सामान्य जनतेला कुठेतरी याचा त्रास होत आहे. नक्की विकास होताना सामान्य जनता ही वेठीस धरल्या जात आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे, ते रस्त्यांचा देखील प्रश्न उद्भवलेला, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. आपण काही सभाने मॅडम आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडून जाणू काय सांगाल मॅडम. बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी 60-70 रुपये किलो असलेली डाळ 200-250 रुपयापर्यंत गेली होती, आणि 500 गॅस आता 1000 गेलेला आहे. 60-70 रुपये लिटरप्रमाणे आपण पेट्रोल घ्यायचो, ते 100 गेलेलं आहे, जात आहे 93-83 काय आता आहेच. तर अशा सगळ्याच दृष्टीनं जर का विचार केला तर मी स्वतः अजिबात समाधानी नाही आहे. विकास कशाला म्हणायचा हाही प्रश्न आहे. आपल्याला जर का रस्ते खूप छान झाले आहेत आणि विकास वाटत असेल, मेट्रो सुरू आहे आणि विकास वाटत असेल, तर प्राथमिक ज्या गरजा आहे या देशामध्ये, या नागपूरमध्ये स्त्रियांना पाणी मिळत नाही. स्त्रियांना म्हणजे एकंदरीतच लोकांना पाणी मिळत नाही, पण त्याच्यामध्ये स्त्री जास्त भरडल्या जाते. 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरून आजही पाणी आणावं लागतं. टँकर कमी झाले असं फक्त म्हणतात, अजिबात झालेले नाही. मी स्वतः वंजारीनगर चौकामध्ये अनेकदा जाऊन आलेले आहे, त्या लोकांशी बोललेले आहे. विशेषतः ड्रायव्हरशी या विषयावर बोलावं, कारण त्यांना माहीत असतं की किती फेऱ्या तो मारायचा आणि आज मारतो आहे. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर का आपल्याकडे पाण्याची ही परिस्थिती असेल, जो आपला फंडामेंटल राईट आहे, पाणी हा प्रत्येकाचा फंडामेंटल राईट आहे, तो जर आपल्याला पूर्ण मिळत नसेल तर तुम्ही मेट्रो आणून आणि रस्ते आणून आणि त्या बुलेट गाड्या आणून काय करणार आहात. म्हणून मी म्हणते की विकास कशाला म्हणायचा हे आपण ठरवलं पाहिजे. अजिबात मी समाधानी नाही आहे, आणि मला असं वाटतं माझ्यासोबत अनेक अशा महिला आहेत, आम्ही जेव्हा गप्पा मारतो विद्यार्थी आहेत, कारण की शिक्षणातही प्रॉब्लेम आहे, चुकीचे रेफरन्सेस अलीकडे येतात आहे. सरकार ज्या विकासाची व्याख्या करते ती सिमेंटचं जंगल आहे. अगदी सिमेंटचं जंगल आहे. प्राथमिक गोष्टींना आपण न्याय दिला पाहिजे, शेतीवर लक्ष दिलं पाहिजे. शेतीकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे. दुष्काळ सदृश म्हणतात, सदृश नाही आहे, दुष्काळच आहे. सदृश शब्द म्हणजे काय हे अजून शेतकऱ्यांना कळलं नाही. मी काल काटोलला जाऊन आलो, पण सदृश शब्दांचा अर्थ शेतकऱ्यांना कळलेला नाही. कसा कळेल, म्हणजे तुम्ही शब्दांमध्ये फिरत राहाल. जिथे प्रत्यक्ष दुष्काळ झालेला आहे, दुष्काळ आहे असं म्हणायचं असेल तर सदृश म्हणतात. मग कुठला तो शेतकरी कोण असतो बिचारा, अडाणी माणूस असतो. सुशिक्षित माणसाला सुद्धा मराठीच्या प्राध्यापकांना ज्ञानेश्वर लिहायला लावा तर तो लिहू शकत नाही. तर गावामध्ये काम करणाऱ्या माणसाला सदृश काय करणार आहे. आणि या सरकारची हीच गंमत आहे की ते असे शब्दांमध्ये नाही तर भावनेमध्ये फिरवतात. सरकार शब्दाचा खेळ करून राजकारण करते, लोकांना शब्दामध्ये अडकवून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करते. आपल्याला आता युथ आहे त्यांच्याकडून जाणून क्या बताएंगे आप, किस तरह से आप सरकार के काम की जो कामकाज है उसका आकलन करेंगे. उन्होंने मतलब जो बेसिक चीजें है उसके ऊपर ध्यान न देते हुए जो सिटीज में क्या बोलते हैं डेवलपमेंट है, लाइक मेट्रोज वगैरह है, इसके ऊपर ध्यान दिया है. लेकिन बेसिक चीज को तो वो भूल ही गए हैं. जैसे इन्होंने कहा कि क्या बोलते हैं जो किसान है वो आत्महत्या कर रहे हैं, उनकी जो बेसिक जरूरतें है, जो उनको जरूरत की चीजें रहती है. एज अ स्टूडेंट आप ये बताइए मुझे, जो नागपुर में काम हो रहे हैं, जो सीमेंट के काम हो रहे हैं, सीमेंट का जंगल खड़ा किया जा रहा है, इससे आप संतुष्ट है जिसे सरकार विकास कर रही है. जी बिल्कुल भी नहीं, क्योंकि इस वजह से लोगों को कितनी प्रॉब्लम फेस करनी पड़ रही है. ट्रैफिक है, गड्ढे हैं, उसकी वजह से एक्सीडेंट्स हो रहे हैं, लोगों को फायनेंशियली बहुत ज्यादा प्रॉब्लम जा रही है. वो इस तरह से आर्थिक बजेट कोलमडलेला आहे. माझ्या आणखी एक तरुणी तिच्याकडून जाणून घेऊ, एक महिला म्हणून जी या नागपुरात जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो गंभीर वाटतो तुला. हो, मोदी सरकारने जी अच्छे दिन म्हटले होते ते पूर्णपणे आलेले नाही आहेत. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींपासून विकास करायला सुरुवात करायला पाहिजे होती.
पण त्यांनी एकदम मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे लोकांना जो त्रास होत आहे तो त्यांच्या लक्षात येत नाही आहे. नक्कीच विकासामुळे शहर भकास झालं. विकासाची कामं सुरू आहेत असं म्हणूया आपण फक्त, पण विकास होताना कुठेच दिसत नाही आहे. म्हणजे रस्त्याची अवस्था जर बघितली तर ह्यापेक्षा आधी रस्ते चांगले होते. आता ह्या मेट्रोच्या कामांमुळे जसं आतापर्यंत सांगितलंय की खड्डे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, विकास असा खूप काही दिसत नाही. विकास किंवा म्हणू तिथले की ज्या शहरातल्या किंवा ज्या गावामधल्या महिला सुरक्षित असतील, युवकांना रोजगार असेल, शिक्षण व्यवस्थित होत असेल, ह्या गोष्टी किंवा परिपूर्ण जर असतील तेव्हा आपण म्हणूया की इथे काहीतरी विकास होतोय. पण ते काहीही होताना दिसत नाही. विकासावर फार मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले. माझ्या होते की युथ आहे जो खाजगी जॉब करतोय, काय सांगशील तू कशा प्रकारे सरकारच्या कामाचं आकलन करतो? मुझे ऐसा लगता है कि आने वाले पिछले 50 सालों में अगर हम विदर्भ के विकास को देखते हैं तो अभी तक नहीं हुआ था. देवेंद्र फडणवीस जी की सरकार आने के बाद नागपुर का जो अभी मॉडल चेंज हो रहा है और आने वाले 5 सालों में जो चेंज होगा, तो उससे ऐसा लगता है कि मुझे यहाँ पे काफ़ी एक अच्छी ग्रोथ की संभावनाएँ व्यक्त हो रही है. नई नई कंपनियाँ यहाँ पर आ रही है, तो जो हमारा रोजगार का जो मुझे लगता है वो आने वाले कुछ समय में सॉल्व हो जाएगा. और ये जो समस्याएं हैं छोटी छोटी उसके ऊपर भी गवर्नमेंट मुझे लगता है कि काफ़ी जल्दी काम करके उस चीज़ को सॉल्व करेगी. नक्कीच मोदी फडणवीस सरकारचं ज्यावेळेला आपण कामाचं आकलन केलं त्यावेळेला दोन महत्त्वाचे मतप्रवाह आपल्याला दिसले. विकास म्हणजे काय, विकासाची व्याख्या काय, हा प्रश्न देखील नागरिकांनी विचारला. तर विकासाची जी परिभाषा सरकारनी निश्चित केली आहे, ज्याप्रमाणे सरकार सिमेंटचं जंगल उभं करून विकास करते त्याचं देखील समर्थन करणारे युथ आपल्यासोबत आहे. ही जी तरुणाई आणि हे जे मत होतं हे नागपूरचं होतं, ज्या भागाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिनिधित्व करतात त्यांच्याच भागामध्ये विकासावर प्रश्न उपस्थित केले जाणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने पुढचा जो कार्यकाळ पूर्ण करण्याच्या पूर्वी लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करायला हवा की विकास म्हणजे काय, विकासाची परिभाषा काय असली पाहिजे. माझी सहकारी मोनिका आक्केवार सोबत मी धनंजय टिपले, ई टी व्ही भारत, नागपूर.